श्री रामनवमी शोभायात्रा उत्सव समिती गुरुदेवनगर यांच्या वतीने दरवर्षी पारंपरिक पद्धतीने गुरुदेवनगरमध्ये श्री रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येत असते. यावर्षी सुद्धा ही शोभायात्रा भव्य प्रमाणामध्ये काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये पंचक्रोशीतील पारंपरिक वारकरी भजनी दिंड्या, श्रीरामाच्या भव्य मूर्तीचा रथ, श्री राम लक्ष्मण, सीता हनुमान, लवकुश यांची मनमोहक झाकी, भव्य आतिषबाजी रोषणाईसह ही शोभायात्रा गुरुदेव नगर मध्ये भ्रमण करीत वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे महासमाधीचे पूजन करीत झेंडा चौकात आली. या ठिकाणी हम कथा सुनाते है श्री राम प्रभु की, सकल गुणगान की, त्याचबरोबर श्रीराम व रावण युद्ध प्रसंग अशा अनेक संगीतमय नाटकांचं सादरीकरण करण्यात आलं. गुरुदेवनगरमध्ये मार्गात अनेक ठिकाणी चौकाचौकामध्ये शोभायात्रेचं भव्य स्वागत व पूजन करण्यात आलं. ठिकठिकाणी थंड पाण्याची व थंड सरबताची व्यवस्था गुरुदेवनगरवासी यांच्या वतीने शोभायात्रेतील भाविक भक्तांसाठी करण्यात आली होती. प्राध्यापक जया सोनारे यांचे संगीतबद्ध आरत्यांनी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. संपूर्ण गुरुदेवनगर जय श्रीरामाचे जय श्रीरामाच्या घोषणाने धून निघाला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश राऊत यांनी केलं. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता योगेश काळे, सुधीर बारबुद्धे, नयन कारमोरे, पंकज साबळे, दिनेश ठाकरे, अरविंद काळे, शुभम बोथे, मयूर हट्टेल, रोहित विरुळकर, मोहित काळे, विशाल शेळके, गजानन गुणखेडे, सोहम वानखेडे, वैभव गावंडे, प्रथमेश देवतळे, प्रीतम उमप कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. या शोभायात्रेमध्ये हजारोच्या संख्येमध्ये महिला व पुरुष यांची उपस्थिती होती. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.